मल्हार ठाकरे आणि त्यांची पत्नी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी बाळासाहेबांच्या स्मृतींना केले अभिवादन. निहार ठाकरे, आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त इथे आलो आहे. काल राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, हे दोन दिवस महत्त्वाचे लागोपाठ आले आहेत. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही नक्कीच पुढचे पाऊल टाकणार आहोत. बाळासाहेब असते तर काल त्या ठिकाणी राम मंदिराच्या प्रतिष्ठेला उपस्थित असते, त्यांचे मोठं योगदान आहे. काल त्यांचे मोठे स्वप्न अस्तित्वात आलंय. ऑन संजय राऊत, राजकीय गोष्टी होत असतात, साहेबांची जयंती असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. अंकिता पाटील ठाकरे, घरी दररोज बाळासाहेब यांची आठवण असते, काल एक ऐतिहासिक दिवस होता, काल बाळासाहेब असते तर नक्कीच अयोध्येला गेले असते. ऑन रोहित पवार, आजचा हा क्षण वेगळा आहे, आज राजकीय काही बोलणार नाही. ऑन बारामती लोकसभा, भारतीय जनता पार्टीने जे पद दिलं त्या पदामुळे मी आज पूर्ण बारामतीमध्ये फिरत आहे, काम करत आहे, युवा संघटन वाढवत आहे, आजची ती वेळ नाही, हे सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. आतल्या बाजूला तू राहणार पकड ना, रेडी काय? बोल बोल. नमस्कार, आज साहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे आलो. तसं बघायला गेलं तर लागोपाठ दोन आनंदांचे दिवस आहेत, कारण की काल जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे राम मंदिर शेवटी तयार होऊन तिथे प्राणप्रतिष्ठा झाली आणि आज बाळासाहेबांची जयंती, तर हे दोन नक्कीच आनंदाचे दिवस आहेत. आणि बाळासाहेबांचं जे योगदान आहे राम मंदिरासाठी ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि नक्कीच त्यांचा तो एक अभिनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनी मी आज इथे आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढचे पावलं आम्ही नक्कीच घेऊ. बाळासाहेबांच्या आठवणीबद्दल काय सांगाल? आज काल राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली आणि बाळासाहेब असते तर नेमकं नाही, बाळासाहेब असते तर नक्कीच स्वतःही तिथे असतेच आणि त्यांचं योगदान हे कधीच आधीच विसरणार नाही आणि आधीपासून त्यांचं मोठं योगदान आहे राम मंदिरासाठी आणि त्यांचं एक मोठं स्वप्न काल अस्तित्वात आलं आणि प्राणप्रतिष्ठा राम मंदिरावरची झाली. काल उद्धव ठाकरेंना प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण देऊन सुद्धा उद्धव ठाकरे काल कुठे गेले नाहीत, याकडे कसं पाहता? नाही, शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे, ते का नाही गेले तर त्याचं उत्तर तेच देऊ शकतील. पण सर्वांनाच अभिमान आहे की शेवटी राम मंदिर ते तयार झालं आणि स्वतः झालं. ठाकरे गटाची आज राज्यव्यापी नाशिकमध्ये एक मोठी आढावा बैठक आहे. या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी बोलताना असा दावा केला की बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत, ठाकरेगरातलं दुसरं कोणीही होऊ शकत नाही, याबद्दल काय सांगा? हे बघा, हे राजकीय गोष्टी होत राहतात. आज साहेबांची जयंती असल्यामुळे राजकीय काय बोलायची गरज नाही आहे. आपण इथे आलो आहे, साहेबांचा आशीर्वाद घेतला आहे आणि त्यांचा नातू असल्यामुळे त्यांचं जितकं काही योगदान आहे त्याच्यावर सगळ्यांनाच गर्व आहे आणि राजकीय गोष्टी आपण नंतर आरामात विस्तारात बोलू. धन्यवाद. काय सांगाल? खरं तर तुम्ही ठाकरे घराण्याच्या